नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण 2020 काय आहे, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, परंतु यालाच न्यू एज्युकेशन पॉलिसी के बजाय हम ये कहें ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी है। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं देखील म्हटलं जातं. मागील 250 वर्ष जुना सिलेबस मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक धोरण हे बदलत आहे. पूर्वी 10+2+3 होतं, परंतु आता 5+3+3+4 असा हा एकंदरीत शेड्यूल असणार आहे. नर्सरी ते 2 पर्यंत जो 5 वर्षाचा आहे तो फाउंडेशन बेस असणार आहे. त्यानंतर 3 ते 5 आहे पूर्व माध्यमिक, आणि 6 ते 8 हा माध्यमिक गट असेल. तसेच 9 ते 12 हा सेकंडरी स्टेज असेल, आणि यामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स ही जे आपण फॅकल्टी म्हणतो हा भेद मित्रांनो या ठिकाणी नसणार आहे. कारण आर्ट करिक्युलर विद्यार्थ्यांना 6 वेगवेगळे विषय घेऊन तो निवडता येणार आहे, आणि या मेथडमध्ये सेमिस्टर पद्धत असणार आहे. परंतु यामध्ये नेमका कशावर भर देण्यात आलेला आहे, त्यामध्ये क्षमता, विद्यार्थ्याचं कौशल्य आणि विद्यार्थ्यामध्ये असणारी आवड हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर विषय निवडत असताना विद्यार्थ्याच्या या ठिकाणी एकंदरीत त्याची आवड काय आहे त्यानुसार त्याला त्याचं म्हणजे स्वातंत्र्य असणार आहे. त्यानंतर यामधून व्यावसायिक कौशल्य मित्रांनो निर्माण होणार आहेत, आणि यामधील सर्वात महत्त्वाचं आहे की जे विषयाचं बर्डन होतं, जसं की पूर्वी आपण पाहतो की 10वी आणि 12वीमधले काही विषय, जसं आर्टवाल्यांना इंग्रजी भारी कठीण जातो, तर या विषयाचं बर्डन या माध्यमातून कमी होणार आहे, आणि विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार आपल्या कौशल्यानुसार एकंदरीत आपला विकास आणि त्याला जो विषय पाहिजे आहे तो विषय निवडीचं त्याला स्वातंत्र्य असणार आहे. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये कुठले गुण डेव्हलप होणार आहे, तर विद्यार्थ्यामध्ये संवाद कौशल्य डेव्हलप झालं पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये हरित कौशल्य डेव्हलप झालं पाहिजे, तसेच माहिती संप्रेषण त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्याला कळलं पाहिजे, त्यानंतर स्वयंअध्ययनाला यामध्ये भर आहे. तर अशा माध्यमातून ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्याला ज्या विषयात आवड आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा आता तो सायन्सचा जरी असेल, त्याला जर समजा राज्यशास्त्र किंवा इतर सामाजिक शास्त्रामध्ये त्याला आवड असेल, तर तो विषय घेण्याचं स्वातंत्र्य, ती मुभा त्याला या नवीन एज्युकेशन सिस्टीमच्या माध्यमातून येणार आहे. आपण आताच पाहिलं की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या मागील हे 2024 याची सुरुवात होणार आहे, आणि प्राथमिक असेल, माध्यमिक असेल आणि उच्च माध्यमिक असेल मित्रांनो यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, आणि यानंतरचा जो अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमावर आधारित, म्हणजे विद्यार्थ्याशी निगडीत विद्यार्थ्याचा, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या क्षमतेचा असतो, त्याच्या क्षमता ह्या शिक्षकांनी ओळखायच्या आहे, आणि त्या क्षमतेनुसार एक त्याचा विकास घडण्यामध्ये शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असेल. या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये पालक संभ्रमावस्थेत असेल, विद्यार्थी संभ्रमावस्थेत असेल, आणि ज्यावेळेला याच्या काही गोष्टी आपण पाहूत, तर येणाऱ्या काळानुसार हा अभ्यासक्रम बदलणं गरजेचं होतं. कारण 1986 जे शैक्षणिक धोरण आहे, तर त्या शैक्षणिक धोरणानंतर आता हे 2024 ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, तर 2020 हे लागू झालेलं आहे, आणि यानुसार मग विद्यार्थ्याच्या स्टेज ओळखून विद्यार्थ्याचे कौशल्य, त्याची अभिरुची, विद्यार्थ्याची आवड, त्यानुसार आपला विद्यार्थी त्याला कशामध्ये करिअर करायचं आहे, आणि त्याचं कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचं करिअर घडण्यासाठी, कारण की आज आपल्याला पाहतो की येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा ही आपल्याला आंतरराष्ट्रीय करायची आहे, आणि त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जसं आपण पाहतो की 1991 आपण नवीन जागतिकीकरण, आर्थिकीकरण हे धोरण स्वीकारलं होतं, तसंच या गरजेनुसार आणि काळानुसार आता शिक्षण देत असताना त्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित झालं पाहिजे, त्यानंतर विद्यार्थ्याला ज्या करिक्युलर निवडत असताना तो त्याच्या आवडीनुसार जर त्याला दिला, तर निश्चित त्यामध्ये असणारी कौशल्य, त्यामध्ये असणाऱ्या क्षमता, त्या क्षमता ओळखल्या जातील, आणि त्याला ज्यामध्ये समजा एक स्पेशालिटी करायचं असेल, जसे मित्रांनो आपण पाहतो की चीनमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला स्पोर्टमध्ये आवड असेल, तर त्याला 5वी-6वीपासूनच त्या स्पोर्टकडे वळवण्यात येतं, त्याला तसं ट्रेनिंग देण्यात येतं. म्हणून त्या आपण पाहतो की चीन हा ऑलिम्पिकमध्ये 1 झाल्या, तर त्यामध्ये चीन हा मित्रांनो एकंदरीत टॉपमध्ये असतो. म्हणून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम हा असेल, आणि या माध्यमातून त्याच्या जी लँग्वेज आहे R1 ज्याला म्हणतो आपण, तर त्या R1 त्याला स्वतःच्या भाषेत एकंदरीत त्यामध्ये मुभा दिलेली आहे, भाषा 1 आणि भाषा 2, तसे त्याला इतरही भाषा बोलता येतील, त्याही त्याचंही प्रयोजन ह्यामध्ये असेल. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा महाराष्ट्रामधला असेल आणि त्याला तामिळ भाषा शिकायची आहे किंवा बंगालची भाषा शिकायची आहे, तर याही माध्यमातून या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या मध्ये मदत केली जाईल, जेणेकरून विद्यार्थी हा मुख्य केंद्रबिंदू असेल व त्याचा विकास घडण्यासाठी नवीन एज्युकेशन धोरण मित्रांनो आलेलं आहे. पहिले 10, 2 आणि 3 असं होतं, परंतु आता 5, 3, 3 आणि 4 हा बदल झालेला आहे. जसंही काही यामध्ये अपडेट असेल,
परंतु यामध्ये निश्चितपणे विद्यार्थी केंद्रित हा असेल, म्हणजे परीक्षेचं अवास्तव महत्त्व हे राहणार नाही आणि यामध्ये सेमिस्टर पद्धत लागेल, आर्ट कॉमर्स सायन्स असा भेद नसेल. एखाद्या विद्यार्थ्याला जर आर्टचाही विद्यार्थी असेल, त्याला बायोमध्ये इंटरेस्ट असेल तर तो बायोलॉजी घेऊ शकतो, आणि एखाद्याला समजा कॉमर्सचा विषय अकाउंट आवडत असेल तर कॉमर्सचा अकाउंट घेऊ शकतो, अकाउंटवाल्याला साहित्यात रस असेल तर तो मराठी साहित्य त्या ठिकाणी निवडू शकतो. म्हणजे विद्यार्थ्याची आवड यानुसार, विद्यार्थ्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याला आपला अभ्यासक्रम निवडण्याचं, विषय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. हे मित्रांनो थोडक्यात न्यू एज्युकेशन पॉलिसीचं एक धोरण आहे. बघूया येणाऱ्या काळानुसार यामध्ये हे आपल्याला अवगत करावं लागेल आणि विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्याचा विकास घडण्यासाठी हा मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला